अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जामनेर तालुका यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे। नगर परिषद ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला असून यावेळी केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, युवक तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, शहर अध्यक्ष पप्पू पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विनोद माळी यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अरे पन्नास कोके, पन्नास कोके, एकदम ओके, एकदम ओके, मस्त है ओके। पेट्रोल के दाम कम हुए कि नहीं हुए? डीजल के दाम कम हुए कि नहीं हुए? आपके खेती थोड़ा हर पैसा बचने लगे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब, राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष सन्माननीय मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण 288 मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे आज महागाईच्या विरोधात निषेध मोर्चा आणि निषेध आंदोलन करण्यात येत आहे। काही दिवसापूर्वीच ठाकरे सरकार आपण बघितलं की काही दिवसापूर्वी ठाकरे सरकार गडगडलं आणि याच्या मागे मीडियामधून आपल्याला बातम्या कानावर ऐकायला आल्या की 50 कोके, 50 कोके महागाई। या 50 कोक्यांच्या कारणामुळे जर सरकार पडलंय अशा काही चर्चा आपण मीडियाच्या मधून ऐकल्या। आज मित्रांनो, चांगलं चालू असलेलं सरकार या 50 कोक्यांमुळे पडलंय। सर्वसामान्य लोक ज्या लोकांना निवडून देतात ती लोक जर असा पैशांचा व्यवहार करून सरकार गडगडवत असतील, स्वतःच्या स्वार्थासाठी जर गडगडवत असेल तर कुठेतरी लोकशाही ही धोक्यामध्ये आलेली आहे। आज ज्या अर्थाने महागाईचं आपण बघितलं तर गॅसचे दर वाढलेले आहे। 2014 साधारणतः 414 रुपये गॅसचा रेट होता,
आज 2022 मध्ये 1053 रुपये हा गॅस सिलेंडरचा दर आहे. आपण बघितलं तर गेल्या 8 वर्षामध्ये 113% गॅसच्या दरवाढीमध्ये दरवाढ झालेली आहे. पेट्रोल डिझेल हे 60 रुपये लिटर 2014 होते, आज आपण बघतोय 100 रुपये लिटर तर 125 रुपये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामनेर तालुक्यातून आलेले सर्वच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेमी, तालुका अध्यक्ष विलासदादा, युवकचे अध्यक्ष ग्रामीण भागाचे आमचे डॉक्टर प्रशांत पाटील, विनोद माळी आणि तालुक्यातून आलेले सर्वच कार्यकर्ते, सगळ्याच कार्यकर्त्यांनी थोडी शांतता ठेवावी. विलासदादा एक मिनटं, आपण आज या महागाईच्या संदर्भामध्ये इथे आंदोलन करत आहोत. महागाई झाली कुठून आणि कुठपर्यंत गेली आणि जाणार कुठपर्यंत आहे हा आपल्या जनतेनं आणि युवक काँग्रेसच्या आपल्या सगळ्या युवकांनी हा विचार सगळ्या गावागावात मांडला पाहिजे. 2014 डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गॅसचे सिलेंडर काय होते, तेलाचे भाव काय होते, सगळीच महागाई, पेट्रोल डिझेल सगळंच वाढलेलं आहे. हे पेट्रोल डिझेल वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणं हे सगळ्यात प्रथम कार्य हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं मानलं जातं. मित्रो, GST हा महाराष्ट्रातून सगळ्या देशातून दिल्लीला जमा होतो आणि दिल्लीतून GST हा प्रत्येक राज्याला दिला जातो, परंतु GST किती जमा होतो, काय कसा जमा होतो हे कोणालाच माहीत नाही. मित्रो, आज ह्या सरकारचं हे चालू आहे काय की हा देश महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले यांचा हा देश आणि हा आपला राज्य आपण मानतो आहे, परंतु ते महात्मा गांधींचा देश राहिला कुठं हा विचार करण्याची गरज आहे. कारण मित्रहो, ह्या सरकारचं एकच चालू आहे, आजपर्यंत आमदार खरेदी करायचे आणि आपलं राज्य स्थापन करायचं आणि मनमानी करून हे सगळं आपलं धोरण आखायचं हे या सरकारचं काम चालू. मित्रो, आज आपल्या भारतामध्ये ह्या मोदी सरकारनं जवळपास 200-250 ते 300 आमदार खरेदी केलेले आहेत. म्हणजे आणले पैसे कुठून हा एक मोठा प्रश्न हा आपल्या समोर उभा राहिलेला आहे. हे सरकार समजा आता झारखंडचं सरकार पाडायचं असेल, डॉक्टरांनी सांगितलं पाडायचं असेल तर तुमचे गॅसचे रेट वाढतील, तेलाचे रेट वाढतील, पेट्रोलचे रेट वाढतील. कारण हा पैसा, हा जो सगळा पैसा वितरित होतो हा पैसा सगळा आमदार खरेदीकरता जातो आणि त्यांचं भाजपचं सरकार बसावं ह्यासाठी त्यांचं हे सगळा खटाटोप चालू असतो. मित्रो, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की सगळे दरवाढ झाले आणि ते दरवाढ होण्याकरता आपण आंदोलन आज करतो आहे, परंतु या सरकारला जाग आली पाहिजे. आणि मित्रो, आपण जनतेमधून आमदार निवडून देतो आणि जनतेचा आमदार हा पैसे घेऊन जर जनतेचा खून करत असेल तर हे काही ह्या लोकशाहीला शोभा देणारं नाही आहे. आज देशभरामध्ये जी महागाई चा भस्मासूर जो वाढलेला आहे त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी युवकच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जामनेर तालुक्याच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलेलं आहे, जे आमचे युवकचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांनी जे सांगितलं की महागाईचा भस्मासूर कसा वाढला, मोदीचे कारणामुळे आपण सगळ्यांनी ऐकलेत की त्यांनी ज्या 2014 अगोदर ज्या काँग्रेस सरकारने ज्या कंपन्या होत्या, इंडस्ट्रीज होत्या, सर्व विकून टाकलेल्या आहेत. रेल्वे हे सगळं प्रायव्हेटीकरण केलेलं आहे. 1 करोड लोकांना ते रोजगार देणार होते, 1 रोजगार कोणाला दिला नाही. आणि महागाईचा आता भस्मासूर खरंच वाढलेला आहे. अहो, मेल्यानंतरसुद्धा त्या माणसाला त्याच्या लागणाऱ्या कपड्यावरती व त्याच्या लागणाऱ्या सर्व सामानावरती GST या शासनाने लावलेला आहे. यांनी जो GST लावलेला आहे हा तर आहेच, पण जो महागाईचा भस्मासूर आज गोरगरिबांना झळतो आहे, नोकऱ्या नाही, रोजगार नाही, आज दारोदार भटकणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहेत, त्या आम्ही या अनुषंगाने शासनाला नम्र विनंती करतो व एक चेतावणीही देतो की लवकरात लवकर हे लावलेले GST दर कमी करण्यात यावे व जे सामानावरती जे खरोखर मृत्यूवरती लावलेले, म्हणजे आज जे आपलं सामान लागतं त्याच्यावरती असतील, ताकावरती असतील, खाद्यपदार्थावरती, ते लवकरात लवकर कमी करण्यात यावे ही घोषणा करतो आम्ही, आवाहन करतो त्यांना की करण्यात यावे
एवढे दोन शब्द सांगतो जय जय महाराज. आताचा पण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली आहे. तो वाढत्या महागाईच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आले होते. कॅमेरामन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. We'll be right back.